त्याच्यावर भागत असेल तर मग मी खाली बसतो मात्र. हो वाईन वाईनचे होते आणि अनुशेषाचे होते, अनुशेष आणि वाईनचे होते. अभी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला त्याचं उत्तर यायचंच आहे. आता हे मिसलेनियस होतं, मिसलेनियस भाषण झालंय. अंतिम आठवडा प्रस्तावचा एकही मुद्दा आलेला नाही, त्यामुळे तुम्ही भाषण केलंच पाहिजे, त्याचं उत्तर तुम्ही दिलंच पाहिजे. महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते फडणवीस साहेबांनी गुरुवारी 24 मार्चला 2022 रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेत सुरुवात केली आणि काल आणि आज दोन दिवसांमध्ये बीजेपीच्या 14 सन्माननीय सदस्यांनी, सेनेच्या 3 आणि सपाच्या 2 अशा 19 सन्माननीय सदस्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी, नंतर रईस शेखजी, नंतर रवींद्र वायकरजी, आशिष शेलारजी, सुनील प्रभूजी, योगेश सागरजी, अमित साटमजी, अबू आझमीजी, नितेश राणेजी, अतुल भास्करजी खळजी, संजय केळकरजी, महेश बालदेजी, प्रशांत ठाकूर यांनी काल आपली भूमिका मांडली, त्यांची मतं मांडली. आणि आज सन्माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, दिलीप लांडेजी, रवींद्र चव्हाणजी, मनीषाताई चौधरी, कालिदासजी कोळंबकरजी, गणपत गायकवाडजी, कॅप्टन तमिल सेल्वनजी ह्या सर्वांनी आपली आपली भूमिका इथं मांडण्याचं काम केलं. अध्यक्ष महोदय, खरं तर विरोधी पक्ष नेत्यांनी सुरुवात करत असताना एका विंदांच्या कवितेनं सुरुवात केली, कविवर्य विंदा, विंदा करंदीकरांच्या. कविता अशी आहे की उपयोग काय त्याचा, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा, व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा, सुग्रण रांधणारी सुग्रास अन्न झाले अरसिक जेवणारे उपयोग काय त्याचा, ऐश्वर प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती स्नेही न एक लाभे उपयोग काय त्याचा, केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या शांती न प्राप्त होता उपयोग काय त्याचा. अध्यक्ष महोदय, यामध्ये बावीस तारखेला दोघं असल्यामुळे काहीतरी सारखं करावं लागतं. अध्यक्ष महोदय, काल विरोधी पक्ष नेत्यांनी बोलत असताना सुरुवातीला वाईन धोरणाच्या बद्दलचा मुद्दा घेतला. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतः सभागृहामध्ये काम केलंय, अर्थमंत्री म्हणून मुनगंटीवार साहेबांनी काम केलं, त्यावेळेस बावनकुळे साहेब एक्साइज मिनिस्टर होते. मी विरोधी पक्ष नेत्यांना एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो, त्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना एक्साइज मिनिस्टरनी घरपोच दारू पुरवण्याचे धोरण आणण्याचा विचार केला तरी प्रचंड टीका झाली, हे तुम्ही पण अनुभवलं. आणि आता दारू घरपोच मिळणार अशा प्रकारे खुशखबर, दारूची होम डिलिव्हरी अशा खूप काही टीका टिप्पणी झाली आणि त्याच्यातनं तो प्रस्ताव बारगळला. मगाशी मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना थोडस इतर राज्यामध्ये काय चाललंय ते सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कदाचित काही न वाटलं असेल किंवा महाराष्ट्राचं बोला ना बाकीच्या राज्याचं काय बोलायचं, पण आपण भारतामध्ये सगळेजण राहतो, महाराष्ट्रात साधारण 1 लाख लोकसंख्येमाग 1.5 दुकानं आहे, कर्नाटकात 31 लाख लोकसंख्येमध्ये 7 दुकानं आहेत आणि 30 उत्तर प्रदेशमध्ये साधारण 2.5 दुकानं आहेत. मी दुकानं किती असावीत त्याच्या खोलामध्ये त्या ठिकाणी जात नाही. एक गोष्ट खरी आहे की आपला महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे, परंतु पुरोगामी महाराष्ट्र सगळं काही खरं आहे. मी देखील माझ्याकडे एक्साइज असलं तरी डॉक्टर ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवसापासून आजपर्यंत कधी मी त्याच्या एकाही थेंबाला स्पर्श केला नाही, त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण आज ते एक्साइज आमच्या दिलीप वळसे पाटलांच्याकडे होतं, त्यांनी घेतलं ग्रह ते तिकडचं आलं एक्साइज माझ्याकडे आणि त्याच्यामुळे आता ते एक्साइज मला पाहावं लागतं. शेवटी राज्याचं उत्पन्नाचा पण विचार त्या बाबतीमध्ये करावा लागतो. मी मगाशी मुख्यमंत्री महोदय बोलत असताना थोडासा ओझरता उल्लेख त्यांनी मध्य प्रदेशचा केला, मध्य प्रदेशच्या बद्दल देखील त्यांनी काय केलं, कशा पद्धतीनं केलं, देशी मध्य टेट्रा पॅक मध्ये कसा द्यायचा निर्णय घेतला
वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले. दुकाने 8:30 वाजता उघडण्यात येतील, मद्य विक्री सकाळी 9:30 ते 11:30 पर्यंत केली. आणि ज्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे त्यांनी तसे आयकर विवरणपत्र मागील वर्षी दाखल केले असल्यास त्यांना वार्षिक 50,000 रुपये घेऊन होम बार देण्याचा निर्णय देखील तिथे झालाय. म्हणजे 1 कोटीचं टॅक्स भरणाऱ्यांना सगळ्यांना घरामध्ये तशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी करून दिली. जिल्हाधिकारी 12 अनुमती मंजूर करून दिली. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बोलत असताना सांगितलं की बाबा तुम्ही दारूचा ते कोरोनाचे लिंकअप केलं आणि दारूचा कर कमी केला. एक गोष्ट खरी आहे, आपल्या इथं काही बाबतीमध्ये दारूला 300% टॅक्स होता आणि तो आम्ही 150% आणला. त्याबद्दल पण खूप काही चर्चा झाली. ते करण्यामागचं कारण अध्यक्ष महोदय हे होतं की जे लोक दिल्लीला जायचे त्याच्यातले ज्यांना दारू घ्यायची सवय आहे किंवा त्यांना आवड आहे ते त्याच्यातले दर्दी आहेत, असे लोक येताना दोन्ही हातामध्ये 4-4 दारूच्या बाटल्या घेऊन त्या ठिकाणी यायचे. का तर तिथं एक्साइज एकदम कमी होती आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बाबा आपल्या इथं दारू घेतली जात नाही आणि तिथं मात्र एक्साइज त्या दिल्लीला मिळते आणि आपण तो 300-150% आणल्यानंतर अध्यक्ष महोदय आम्हाला पहिल्यांदा 100 कोटी रुपये मिळत होते, त्याच्यानंतर आता तो आकडा 300 कोटी पर्यंत गेला. 150% टॅक्स कमी करून देखील घेणारा घेतच असतो. आता काही काही बाबतीमध्ये इथं चर्चा केली जाते की बाबा हे कशा करता तुम्ही वाईनचं सुरू केलेलं. अध्यक्ष महोदय मला त्याच्यामध्ये सांगायचं की अजून ते सुरू झालेलं नाही, त्याबद्दल आपण हरकती मागवलेल्या आहेत. हरकती मागवत असताना आम्ही साधारण माहिती घेतली की ज्या प्रकारे हे दारू आपण विकण्याचं म्हणतोय, वाईन विकण्याचं म्हणतोय, ते सुपरमार्केटमध्ये ठेवायचं म्हटलं तर सक्ती नाही. संपूर्ण राज्यामध्ये जास्तीत जास्त 400 ते 500 मॉलमध्ये ही त्या ठिकाणी ठेवली जाईल. त्यांची संमती असेल तर, जिथं संमती नसेल तिथं ठेवण्याच्या बद्दलचा आग्रह नाही आणि अजून आम्ही ते केलेलं नाही. समाजसेवक अण्णासाहेब हजारे ज्यावेळेस उपोषणाला बसणार होते त्यावेळेस आमच्यातले काही अधिकारी, इव्हन दिलीप बसे पाटील साहेब पण मंत्री महोदय त्यांना भेटायला गेले होते, इतर काही मंत्री भेटले आणि मी प्रधान सचिव यांनाही पाठवलेलं होतं चर्चा करण्याच्या करता. तर त्यांनी सांगितलं की ह्याच्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे देखील तुम्ही त्या ठिकाणी जाणून घ्या आणि तशा पद्धतीनं आपण त्याला मुभा दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल हरकती मागवण्याच्या करता आपण त्याच्यामध्ये थांबलेलो आहे आणि त्या हरकती वगैरे आल्यानंतर ह्याच्याबद्दल नक्की काय करायचं ही भूमिका आपण घेणार आहोत. पण त्याच्यातून खूप काही वेगळ्या प्रकारची टीका, कोरोना काळात मंदिरं बंद, दारूची दुकानं सुरू, दारूवरील कर माफ, पेट्रोल डिझेलवरचा भार, अमुक तमुक, बरंच काही महंगी दारू सस्ती दारू महंगा तेल, अशा खूप काही घोषणा त्याच्यामध्ये दिल्या गेल्या. अर्थातच ह्या घोषणा देण्याचं काम दोन्ही बाजूचे लोक करतात पण जे सत्तेवर असतात ते गप्प बसतात आणि जे विरोधी पक्षात असतात ते करतात. तुम्ही त्यावेळेस सत्तेवर असता त्यावेळेस आम्ही करत असतो, आम्ही सत्तेवर असतो त्यावेळेस तुम्ही करत असता, हे चालतच आलेलं आहे. अध्यक्ष महोदय हे जसं आहे त्याच्यामध्ये आपण आता ह्या सगळ्या गोष्टी करतोय तसं मी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आज त्याच्याही बद्दल बोलत असताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2015 साली लागू केलेली दारूबंदी उठवण्याचा शासनाने घेतलेला निर्णय याबद्दल त्यांनी पोटतिडकीने सांगितलं आणि मला ही गोष्ट माहितीये की त्यावेळेच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूपच आग्रही होता. काही जणांची मतं वेगळी होती परंतु तुम्ही अर्थमंत्री असल्यामुळं, स्वतः तिथले पालकमंत्री असल्यामुळं काहींनी तुमच्या मागणीला मान दिला आणि तेव्हापासून तिथं दारूबंदी केली. परंतु त्याच्यानंतर मुनगंटीवार साहेब अनेकदा त्या भागातले खासदार जे निवडून आले ते मी खासदार झाल्यानंतर दारूबंदी उठवील असं त्यांनी भाषण केलेलं. त्या भागामध्ये पालकमंत्री आज आमचे मुनगंटीवार साहेब इथं विजय वडेट्टीवार साहेब हे आत्ता सभागृहात नाहीयेत, परंतु विजय वडेट्टीवार साहेब देखील पालकमंत्री म्हणून नेहमी मागणी करायचे
की आमच्या इथं तुम्ही दारूबंदी त्या ठिकाणी उठवली पाहिजे. त्या भागातल्या स्थानिक काही आमदार यांनी पण तशा पद्धतीने म्हणजे लोकप्रतिनिधींनी अनेकांनी मागणी केली. शेवटी ही मागणी आल्या यायला लागल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारूबंदी उठवण्याबाबत प्राप्त झालेल्या मागण्यांच्या अनुषंगाने सर्वकर्ष विचार विनिमय करून पुढील निर्णय घेण्याच्या दृष्टीने शासनाच्या स्तरावर श्री रमानाथ झा सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारी 2021 ला समिती स्थापन केली आणि रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालातील चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी पूर्वी आणि दारूबंदी नंतर झालेल्या आर्थिक सामाजिक परिणामांचा तुलनात्मक अभ्यास गुन्ह्यामध्ये झालेली वाढ या अनुषंगाने समितीचे अभिप्राय निष्कर्ष व शिफारसी आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखालील समीक्षा समितीचा अहवाल तसेच या विषयासंदर्भात शासनास प्राप्त झालेली निवेदन विचारात घेऊन शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय दिनांक 8 जून 2021 रोजी शासन निर्गमित केला. ह्याच्या पाठीमागचं कारण या समितीने पण तशी शिफारस केली, शिवाय पोलीस खात्याने पण सांगितलं की उलट दारूबंदी झाल्यानंतर तिथल्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली. त्याच्यामध्ये एक सर्वे झाला अध्यक्ष महोदय, त्या सर्वेमध्ये शाळेतली लहान मुलं बॉर्डरवरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथून दारू विकत घ्यायची, इकडे आणून ती दारू विकायची असलेही प्रकरणं तिथं मोठ्या प्रमाणावर पुढे यायला लागली आणि त्याच्यामुळं शेवटी दारूबंदी तिथं उठवण्याचा निर्णय घेतला. अर्थात अशा प्रकारचे निर्णय घेत असताना काही लोकांना ते आवडत नाही, कारण प्रत्येकाची वेगवेगळी मतं वेगवेगळे विचार असू शकतात आणि त्याकरता काहींनी त्याला विरोध केला, म्हणजे मुनगंटीवार साहेबांच्या सारख्या काही व्यक्तींनी त्याला विरोध केला, परंतु इतरांनी ते मान्य देखील केलं आणि ती मागणी देखील केली. ही पण गोष्ट मी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, हे दारूच्या संदर्भामध्ये होत असताना एक गोष्ट खरी आहे, ते वाईनच्या बद्दल खूप काही सांगितलं, मग ती वाईन प्याल्यानंतर गाडी चालवणार का वगैरे, त्याला नियम जे काही आहेत ते सगळे नियम सारखेच राहणार आहेत, त्याच्यामुळं त्याच्यात कुठला काही बदल होण्याचं काही कारण नाही. आणि आत्ता जे काही वाईनच्या संदर्भामध्ये आहे त्याच्यात विधी व न्याय विभागाने सहमती दिल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून प्रारूप अधिसूचना शासन राज्यपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि प्रारूप नियमांवर हरकती सूचना कळवण्यासाठी नागरिकांना 90 दिवसाची मुदत देण्यात येणार आहे. प्रारूप अधिसूचना शासन राज्यपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्र मराठी इंग्रजी माध्यमांमध्ये व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे. सदर हरकती सूचना आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य दुसरा मजला जुने जकातघर शहीद भगतसिंग मार्ग यांच्याकडे मागवण्यात येणार आहेत आणि त्या हरकती सूचनांचे कामकाज हाताळण्यासाठी आयुक्त यांच्या कार्यालयात एका जबाबदार अधिकाऱ्याची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे, केली जाणार आहे. सदर निर्णयास विरोध दर्शवणारी शासनास प्राप्त होणारी सर्व निवेदनं हरकती सूचना समजून विचारार्थ घेण्यासाठी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे पाठवण्यात येतील. वरील प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या हरकती सूचना विचारात घेऊनच शासनाकडनं यथायोग्य निर्णय ह्या वाईनच्या दुकानाच्या बद्दलचा सभापती अध्यक्ष महोदय घेतला जाणार आहे. आणि हा सगळ्या घेत असताना खूप जणांनी सांगितलं हो आता सुपर मार्केटमध्ये जर ठेवलं तर तिथं लोक गेल्यानंतर काय करणार. अध्यक्ष महोदय, आत्ता देखील सुपर मार्केटमध्ये अंडी विकायला आहेत, मटण विकायला असतं, चिकन विकायला असतं, मासे विकायला असतात. जे शाकाहारी असले की ते तिथं जात पण नाहीत, ते त्या बाजूलाच जात नाहीत, वास आला की दुसऱ्या बाजूला निघून जातात. त्याच्यावर ज्याला कुणाला उद्याच्याला जर खरोखरीच हा निर्णय अंमलात आणायचा म्हटलं तर वाईन घेणारेच तिथं जातील ना, न घेणारे जायचं कारणच नाही. आणि ज्यांना घ्यायचे, अध्यक्ष महोदय मी गेल्या अनेक वर्षात एक अनुभव घेतलेला आहे, एखादा पेताडा असला ना तो कुठल्याही गावामध्ये जाऊ द्या, आपल्याला त्या गावातली दारूची दुकान माहिती नसतात पण ती पेंगतच येते रात्री आणि त्याला विचारलं कसं रे, नाही आलो जाऊ ना आलो, त्याला कशी ती मिळते त्याचं त्यालाच माहिती. तो पेणारा अजिबात चुकत नाही, ही अतिशयोक्ती नाही, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण ज्या भागातनं प्रतिनिधित्व करता तिथल्या लोकांचा अनुभव तुम्हाला आहे. ती वस्तू ती मोहा काय मोहा मोहा
मोहाची दारू का काय म्हणतात ते माझा म्हणण्याचा मतितार्थ तो आहे, कृपया गैरसमज करू नका. काय नाही काय नाही. तर अध्यक्ष बोधय अशा पद्धतीनं काय पहिल्या अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं ह्या संदर्भामध्ये शेवटी आपलं राज्य हे वेगळ्या विचाराचं राज्य आहे आणि जनतेला जर ते नको असेल तर त्याच्यामध्ये आमची आग्रहाची भूमिका अजिबात नाही. देवेंद्रजी आपण पण सरकारमध्ये असताना कधी कधी रिसोर्सेस वाढवण्याच्या करता काही विचार आपण करतो, परंतु त्याच्यातनं आपल्या नागरिकांना चुकीच्या सवयी लागाव्यात, कुठंतरी वेगळा समाज निर्माण व्हावा ही भावना ही आपली कुणाचीच नसती, ही पण गोष्ट सभागृहांनी ह्या चर्चेच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय मला एक गोष्ट सांगायची की बरेच जण आपल्या आपल्या परीनं आपली आपली भूमिका मांडण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात, परंतु ती भूमिका मांडत असताना काही काही जण एवढा आवाज चढवतात, एवढे हातवारे करतात, त्याच्यामध्ये वर्ष महिने आठवडे दिवस तास मिनिट सेकंद म्हणजे काय आम्हाला तर कळतच नाही. कधी मी देवेंद्रजींच्याही भाषणात एवढं कधी ऐकलं नाही जे सांगताना कशाला ते एवढा वेळ घालवायचा. त्याच्यात मग मग त्यांनी हा पण विचार करावा की दिवसाला किती खर्च येतो, आपण असलं बोलून किती वेळ वाया घालवतो, असाही विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे. मी कुणावर आरोप करत नाही पण माझी त्याच्या संदर्भामध्ये विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय आम्ही देखील सरकारमध्ये काम करतो, कुणीही महत्वाच्या पदावर काम करत असताना तो राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री, राज्याचा मंत्री म्हणून काम करत असतो. कुणालाही असं वाटणार नाही की बाबा सगळ्या राज्याला बरोबर घेऊन जायला नको. काही जण सन्माननीय सदस्यांचं भाषण करत असताना आम्ही सरकारमध्ये असलो की आम्ही कुठंतरी विदर्भाचे विरोधक आहोत, विदर्भाला न निधी देणारे आहोत, अशा प्रकारची एक भावना तयार करायची. उलट इथं जयंत पाटील अर्थमंत्री त्यावेळेस 8-9 वर्ष होते, त्यांना विचारा स्वर्गीय विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना अध्यक्ष महोदय नाथसागरला नाथसागर जायकवाडी धरणापासून शेवटचा बाबळी बॅरेज पर्यंत सगळ्या गोदावरी बॅरेजेस बांधण्याचं काम आपण केलं. त्याच्या संदर्भामध्ये तिथं ज्या ज्या नद्या आहेत, मांजरा नदी असेल, गोदावरी असेल, त्या सगळ्या सुनफणा असेल, ह्या सिनफणा सिनफणा ह्या सगळ्यावर आपण बॅरेजेस काढले बांधले का, तर तिथं पाणी आडलं पाहिजे, पाणी गेलं पाहिजे. मगाशी काही बंधनी सन्माननीय सहकाऱ्यांनी बोलत असताना मराठवाडा ग्रीडच्या बद्दल बोलले, वास्तविक त्याला आमचा विरोध असायचं काहीच कारण नाही. मागच्या सरकारच्या काळामध्ये इस्रायल सारख्या अतिशय कमी पाणी असणाऱ्या देशात 4 इंच फक्त पाऊस पडतो, परंतु पाईपलाईन द्वारे अनेक ठिकाणी पाणी नेलेले. आम्ही पण आमचे आज स्वर्गीय अप्पासे पवार हयात नाहीत, परंतु त्यांनी पण सुरुवातीला जाऊन ड्रीप म्हणजे काय, मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे काय, स्प्रिंकलर म्हणजे काय, मुळाच्या मुळाला पाणी द्यायचं म्हणजे काय, शेवाराला पाणी न देता असे खूप काही प्रयोग त्या ठिकाणी केले आणि त्याच्यातून तिथं बऱ्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये सुधारणा झालेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या. तशा पद्धतीनं मागच्या सरकारच्या काळामध्ये मराठवाडा ग्रीडच्या संदर्भामध्ये काम झालं. आता ते काम होत असताना सगळ्यांनाच वाटतं, आम्हाला वाटत नाही का की मराठवाड्यातल्या लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जायचं ठरवलेलं. पहिल्यांदा नाथसागरच्या जवळचा पैठण वैजापूर हे तालुके कव्हर करायचं ठरवलेलं आहे आणि पुढे टप्प्याटप्प्याने जाणार. बबनराव लोणीकर साहेब इथं नाहीयेत, नाहीतर त्यांनी असं काही भासवलं की यांनी आता मराठवाड्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलं. आज अशोकराव चव्हाण ते पण एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्यांवरून आठवलं. अध्यक्ष महोदय आज 62 वर्ष झालेले तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन. मी सहज पाहिलं की विदर्भ मराठवाड्यामध्ये मंत्री मुख्यमंत्री असणारे किती वर्ष, 32 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब विदर्भ मराठवाड्यातल्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं. चांगली गोष्ट आहे. त्याच्या संदर्भामध्ये कोकणाने जवळपास मुंबई आणि कोकण धरून 10 वर्ष नेतृत्व केलं आणि राहिलेले 20 वर्ष पश्चिम महाराष्ट्राने त्या ठिकाणी नेतृत्व केलं. दुर्दैवाने उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणालाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. त्याच्यामध्ये एकाला मिळणार होती पण त्याचा चान्स गेला, दुसरा कुठंतरी तयार होत होता ते तयार, परंतु ते तयार करायचं काम जोरात चाललंय अध्यक्ष महोदय. पण त्यांचा चान्स केव्हा येणार आहे, ज्यावेळेस त्यांच्या समोरची व्यक्ती दिल्लीच्या राजकारणामध्ये जाईल
त्यावेळेस मग त्यांना पुढे तिथं पहिल्यांदा बसायची संधी मिळेल आणि मग एक विरोधी पक्ष नेता म्हणून कसं बोलतायत, कसं वागतायत, कसं काय करतायत हे सगळं महाराष्ट्राला कळेल. आणि त्याच्यानंतर जे काही आता पहिला काय ते उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण, तशा पद्धतीनं संधी काहींना मिळेल. परंतु ती संधी मिळत असताना देवेंद्र फडणवीसांच्या डावीकडे बसणाऱ्यांना जरा रागच येईल त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये डावीकडे अध्यक्ष महोदय ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की कधी मुनगंटीवार साहेब आम्हाला पण कधी भेदभाव करायचं काही कारण नाही. मी मागे देखील सांगितलेलं होतं, आत्ता पण मी पुन्हा तुम्ही बोलत असताना मी वरच्या सभागृहात होतो परंतु मी तुमचं भाषण बारकाईनं ऐकत होतो. तुम्ही अतिशय पोटतिडकीने सांगत होता आणि तुम्ही पण बोलत असताना म्हणाला की बाबा तुम्ही इकडच्या भागामध्ये महत्वाची खाती का देत नाही, वास्तविक तसं नाही. आता काही आमच्या अडचणी आहेत, आम्हाला विदर्भामध्ये जेवढा पाठिंबा मिळाला पाहिजे तेवढा पाठिंबा नाहीये. तरी देखील आम्ही काही लोकांना संधी दिलेली होती, काही बाबतीमध्ये अडचणी आल्या हे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण विदर्भाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रयत्न प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की त्या काळामध्ये देवेंद्रजी असतील, सुधीर मुनगंटीवार साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, अशा अनेक लोक विदर्भातनं आले, डॉक्टर संजय कुटेजी असतील, अशा अनेकांना अनेकांना संधी मिळाली. आणि आमच्या भागामध्ये आमच्या राष्ट्रवादीची ताकद थोडीशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त असल्यामुळं आम्ही ज्यावेळेस सत्तेवर होतो तेव्हाच पश्चिम महाराष्ट्राला बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळतं आणि बाकी अशा पद्धतीनं हे सगळं चालतं. त्याच्यामुळं पण शेवटी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना काही तुम्ही फक्त विदर्भ डोळ्यासमोर ठेवून काम केलं नाही किंवा कुणालाही तशा पद्धतीनं वागून चालत नाही. आणि म्हणून जे काही आज मुनगंटीवार साहेब म्हणाले की ह्यावेळेस सरकारने इथून जात असताना वैधानिक विकास मंडळाची त्या विकास मंडळाची घोषणा करावी, परंतु राज्यपाल महोदयांनी ही मंडळ अस्तित्वात आली 1994 साली 1 मेला आणि त्याच्यानंतर मात्र 20 तारखे 25/7/2020 मंत्रिमंडळाच्या निर्णयात सादर केल्यानंतर तो प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तो काही नाकारलेला पण नाहीये, त्याच्यामुळं काही गैरसमज करायचं कारण नाही. पण तरी देखील विदर्भाला राज्यपालांच्या निर्देशानुसार जो काही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी मिळायला पाहिजे 23%, 19.5% आणि 58% तशा पद्धतीचा निधी 21-22 मिळालेला आहे. 21-22 निधी मिळत असताना मी सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो, माझ्या मराठवाडा विदर्भातल्या जनतेच्या पण लक्षात आणून देऊ इच्छितो की जोपर्यंत आम्हाला इथं कामाची संधी आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मराठवाडा विदर्भवर महाविकास आघाडीचं सरकार अन्याय होऊन देणार नाही. आणि हे सगळं करत असताना राज्यपालांच्या निधीच्या वाटपाच्या सूत्रानुसार विदर्भाला 26,000 कोटी द्यायला पाहिजे होते, आम्ही विदर्भाला 29,000 कोटी रुपये दिलेत, मराठवाड्याला 21,000 कोटी रुपये द्यायला पाहिजे होते, मराठवाड्याला 21,000 कोटीच गेले आणि उर्वरित महाराष्ट्र ज्याच्यात कोकण आहे, उत्तर महाराष्ट्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यांना 66,000 कोटी जायला पाहिजे होते, तिथं मात्र 62,000 कोटी रुपये गेलेले आहेत. हे 22-23 संदर्भातलं वाटप सांगतोय. आणि 21-22 आमच्या विदर्भाला जवळपास 22,000 कोटी जायला पाहिजे होते, ते थोडे कमी 25,000 कोटी रुपये गेलेले आहेत. मराठवाड्याला साधारण 17,500 कोटी जायला पाहिजे होते, ते 17,500 कोटी गेलेत आणि उर्वरित महाराष्ट्राला 55,500 कोटी जायला पाहिजे होते, तिथं साधारण 53,000 कोटी रुपये गेलेले आहेत. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काम करत असताना वेळ पडली तर उर्वरित महाराष्ट्राला थोडासा निधी कमी दिलेला आहे, परंतु मराठवाडा विदर्भाला निश्चित मराठवाड्याला आहे तेवढाच दिला, परंतु विदर्भाला झुकतं माप देण्याचा प्रयत्न हा या सरकारने मुख्य अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि त्याची संपूर्ण आकडेवारी ही आमच्याकडे उपलब्ध आहे. अध्यक्ष महोदय, जशा पद्धतीनं ह्या गोष्टी इथं काढण्यात आल्या तशा प्रकारे देवेंद्रजी मला उद्धव ठाकरे साहेबांच्या करता एक पत्र दिलं गेलं, परंतु त्याच्यामध्ये तुमची सहीच नाही, बाकीच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. त्याच्यामध्ये
मुनगंटीवार साहेबांनी स्वतःची पहिली सही घातली, राधाकृष्ण जे आमच्याकडे तुमच्याकडे गेले त्यांची दुसरी घातली, आणि बाकीचे मग बबनराव पाचपुते वगैरे त्याच्यातले 10-15-20% तर आमच्याकडचेच लोक आहेत, त्याच्यामध्ये काही बाहेरची लोक नाहीत. आणि ह्या सह्या करताना गंमत आता तुम्हाला दाखवतो, राधाकृष्ण विखे पाटलांची इथं सही आहे बरं का, दादाजी केचेंची इथं आहे, श्वेताताई महालेंची इथं आहे. आता पुन्हा पुढे जर गेला तुम्ही, राधाकृष्ण विखे पाटील इथं सही आहे, दादाराव केचेंची इथं आज सही आहे, आणि पुन्हा श्वेता महाले. नाही बाबा, दोन कॉप्या नाही, मी फार बारकाईनं गिरीशजी बघितले. नाही साहेब, बघा का जे चुकलं ते चुकलं, हे चुकीचं झालंय. डबल डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न केला. मी आता दाखवतो ना, मला काय खोटं बोलायचं कारण आहे, त्याच्यात विशेष काही नाही. धानाच्या संदर्भातले त्यांनी हे घोषणा करावी म्हणून त्यांची मागणी आहे, त्याच्यात आशिषची पण सही आहे, तर ह्या बद्दलच आहे. पण हरकत नाही, तुमची मागणी आम्ही मागेच सांगतो. तुम्ही सारखं आमच्यावर नाराज होता की तुम्ही सांगता की धानाला बोनस नाही देणार, बोनसच्या ऐवजी आम्ही एकरीवर काढणार आहे. एकरी काढण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला. थोडासा कधी कधी तुम्ही थोडासा पेशन्स अजिबातच ठेवत नाही, अजिबात म्हणजे अजिबात. कसं तुम्हाला काहींनी सांभाळलं कुणाला श्लोक, परंतु अध्यक्ष महोदय ह्या संदर्भामध्ये मला सांगायचं, तुम्ही जे आजच डॉक्टर नितीन राऊतांच्या बरोबर माझी सकाळी मीटिंग झाली, आपले जे 1200 कोटी रुपये माग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ठरले गेलेले होते मराठवाडा विदर्भमध्ये विजेच्या संदर्भात, आज सकाळी मी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांना सांगितलं की 2 दिवसाच्या आत ते सगळे पैसे जे काही शिल्लक राहिलेले ते तिथं देऊन टाका, आणि तो बेनिफिट तुम्ही त्याच्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि डी प्लस म्हणजे संप म्हणजे आपला उत्तर महाराष्ट्र पण आहे त्याच्यामध्ये, आहे उत्तर महाराष्ट्र नंतर आला पण आला उत्तर महाराष्ट्र. मागच्या काळातलाच निर्णय, मी फाईल वाचली त्याच्यात मला पाहायला मिळालं. तर हां, तर त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते पैसे. आमच्याकडनं थोडेसे उशीर झाला त्याच्याबद्दल कृपया कुणी नाराज होऊ नये, परंतु ते हक्काचे पैसे, ठरलेले पैसे आहेत आणि ते दिले गेले पाहिजे. आणि म्हणून वीज मंडळाचे जे जे काही देणी, मग वस्त्रोद्योगचे संदर्भातले असतील किंवा आत्ता तुम्ही सांगितलं ते 1200 कोटीच्या बद्दलचे असतील, किंवा उपसा सिंचन योजनेमध्ये काही डिफरन्स झालेला होता, दादाजी तुम्ही पण होता सकाळच्या मीटिंगला, दादाजी भुसे साहेब पण होते, तर ते सगळे आम्ही पैसे द्यायचं ठरवलंय. आपल्याकडे ते पैसे आहेत आणि ताबडतोब ते ऊर्जा विभागाकडे वर्ग करा, अशा प्रकारच्या सूचना वित्त विभागाला देण्यात आलेल्या आहेत. ही तीच ना, तेच सांगतोय ना, त्याचेच 1200 कोटी रुपयाचे सांगतो अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं जे काही कुणाला दिलेलं आहे ते दिलदारपणे दिलेलं आहे आणि ते काढून घ्यायचा संकुचितपणा कुणी दाखवण्याचं काही कारण नाही. ते त्यांना मिळालंच पाहिजे, ते त्यांच्या हक्काचं आहे. आणि ते देण्यामागचे कारण पण मी बघितलं, कारण बरेचशी इंडस्ट्री ही आजूबाजूच्या राज्यामध्ये जायला लागलेली होती, कारण त्यांना ती वीज आपल्यातली परवडत नव्हती. आणि त्याच्यामुळं ती सवलत देणं, वर्ध्याचे काही प्रकल्प होते, जालन्याचे काही प्रकल्प होते, मराठवाडा विदर्भातले काही प्रकल्प होते, आणि ते गरजेचं होतं. आणि म्हणून तशा पद्धतीनं माझं नाही, काल त्यांचं भाषण ऐकताना सारखं घोटाळा 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 सारखं घोटाळ्यावरच दणका चाललेला होता. त्या घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी घोटाळा झालेला आहे असं ते घोटाळा घोटाळा ते ऐकायला, म्हणजे मी पण शाट पडलो की कधी तुम्ही तसं बोलत नाही, परंतु काल मात्र तसं झालं. आणि मग तीच रियाज आमच्या मुनगंटीवार साहेबांनी ओढली. फार तुमच्या पावलावर पाऊल ठेवायला जातात बरं का, तुम्ही जे करतात तसंच काहीतरी वेगळ्या पद्धतीनं पण करतात. नाही नाही, तुम्ही घोटाळा नाही, तुम्ही म्हणला हे देणार नाही, हे होणार नाही, तेच तुम्ही सारखं सांगताय. मी नाही ना, मी तुम्हाला सांगितलं की 1200 कोटी रुपये द्यायचं कबूल केलं ते दिले, अजून विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राला निधी जरी आपण मंडळ केली नाही, मंडळ न करण्यापाठीमागचं कारण थोडंसं वेगळं आहे आणि तो आमच्या विचाराधीन आहे. मी नाही म्हटलेलंच नाही, त्यामध्ये सुनील केदार असतील, त्याच्यामध्ये नितीन राऊत साहेब असतील, त्याच्यामध्ये कुणाचं नाही नाही नाही, ते तर बाबा फार पुढचं काम आहे. हा नोकर भरतीच्या बद्दलचा तुम्ही एक तो मुद्दा सांगितलेला होता, तो मी तपासून घेतो.
पण कारण तुम्ही पुणे विभागाचं उदाहरण दिलं, एक विदर्भाचं उदाहरण दिलं, विदर्भामध्ये खूप कमी संख्या आहे, परंतु चक्राकार ऐका ना, चक्राकार पद्धतीनं आम्ही असं अजिबात होऊन देणार नाही। पुढच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सगळेजण मिळून, मी पहिल्यांदा जीएडीला बोलून घेतो आणि त्यांना सांगतो चक्राकार पद्धतीनं पहिली जी पद्धत होती त्याच्यातनं मराठवाडा विदर्भावर अन्याय होत नव्हता, आणि तो त्यांना म्हणजे विदर्भ दुर्दैव काय आहे मुनगंटीवार साहेब, विदर्भ मराठवाड्यातले पण अधिकारी आले नाही इकडं, तर ते पण इकडंच उर्वरित महाराष्ट्रातच सामावून जातात, ते तिकडे जायलाच नको म्हणतात। नाही तसं नाही हो, म्हणजे ते नंतर रिटायरमेंटला पुण्याला जातील किंवा कुठं जातील, त्यात हा मुंबई तर पहिला प्रेफर त्या ठिकाणी देतात, तर इवन आता म्हणजे काही पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील तसं आहे, काही पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय या पद्धतीनं पण चक्राकार चक्राकार पद्धतीचा स्वतः मी जातीनं लक्ष घालीन। तुमच्या बरोबरची जी मीटिंग घ्यायची आहे आपलं काल जे ठरलेलं नियोजन विभागाची, त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी देईन, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठवाडा विदर्भावर अन्याय करणारच नाही हे आघाडीचं सरकार। हे तुम्ही काय होतं, एकच गोष्ट 10 वेळा सांगितली ना 100 वेळाला खोटी, तरी मग नंतर माणसाला ग्लोबल नीतीच्या मुळे खरी वाटायला लागते, तसं फक्त होऊ नये। आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, जी काही तुम्हाला आता ते तुमचं वैयक्तिक काम केलं, चंद्रपूरला तुमचे मेडिकलचे पैसे 250-250 कोटी रुपये होते ते सगळे दिले, त्याच्यामध्ये दुसरे पण पैसे तुमचे कुठले सैनिक स्कूलचे का कशाचे होते ते सगळे दिले, कुठलीही फाईल तुमची शिल्लक ठेवलेली नाही, आपल्याकडे भेदभाव नाही, त्याच्यामुळे तुमचं केलेलंच काम आहे, त्यामध्ये ते पूर्णत्वाला न्यायचं, पण तुम्ही पण ते लक्षात ठेवा, पुढे कधी दिवस बदलले तर ते तर अध्यक्ष महोदय याच्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, माझ्यानंतर आमचे दिलीप वळसे पाटील साहेब पण बोलणार आहे, परंतु जाता जाता आता विंदांची एक कविता परत म्हणतो, उंटावरचा एक शहाणा सोन्याचा घालून वाहणा, भीक मागतो दारोदारी म्हणतो सगळे कंजूस भारी, उंटावरचा एक शहाणा उंटावरून शेळे हाकी, आतेला म्हणतो मामी आणि मामीला म्हणतो काकी, उंटावरचा एक शहाणा म्हणतो बांधीन असाच वाडा, दारामधून शिरेन कुत्रा खिडकी मधून येईल घोडा। धन्यवाद। गृहमंत्र्यांचं उत्तर होण्याआधी